मुंबईमध्ये हार फुलाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला त्याचं अपहरण करून सांगलीमध्ये एका ठिकाणी डांबून ठेवलं आणि 7 लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याचं हे प्रकरण आहे. या प्रकरणानुसार त्या व्यक्तीवर संबंधित लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु फक्त एकच आरोपी सापडला, इतर 4 आरोपी अजूनही पोलिसांना सापडले नाही. तर त्याच्यामध्ये प्रोग्रेस काय आहे? हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये हा जो काही पीडित आहे, या पीडितांचे आणि हे जे लोक आरोपी आहेत त्यांचे काही व्यवहार होते आणि या पीडितांकडनं त्यांना 7 लाख रुपये घेणं होतं आणि तो 7 लाख रुपये देत नाही म्हणून त्याचं अपहरण करून नेलं आणि त्याला बांधून ठेवायचं आणि त्याच्याकडनं काम करून घ्यायचे, म्हणजे वेडेबिगारीसारखं त्याच्याकडनं काम करून घ्यायचे. जवळजवळ 1 महिना हे सगळं चाललं. दरम्यानच्या काळात लोकेशन काढत काढत पोलीस पोचले, पोलिसांनी त्याला रेस्क्यू केलं. रेस्क्यू केल्यानंतर एक आरोपी त्याच्यातला सापडला. हा भाग आपल्याला कल्पना आहे की बाजूला कर्नाटक आहे. 4 आरोपी जे आहेत ते कर्नाटकात लपून बसलेले आहेत, ते तिकडे गेल्याचं लोकेशन मिळत आहे. कर्नाटक पोलिसांशी देखील आपण त्या ठिकाणी संधान साधलेलं आहे आणि कर्नाटक पोलिसांनाही आपण त्या ठिकाणी त्यांची मदत घेऊन या 4 आरोपींचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि या संदर्भात पुढची कारवाई आपण करतो.